हरि ओम, मी संचिता विरार शिंदे, विरार इष्ट। मी माझ्या बापूंकडे येऊन एवढी आनंदी, सुखी, समाधानी आहे ते शब्दात सांगू शकत नाही, कारण माझ्या बापू मला असा अनुभव देतो की त्याला काही तोडगाच नाही की माझा बापू मला एवढा फुलासारखा माझ्या मुलांना, माझ्या नवऱ्याला खूप फुलासारखा जपतो। तसाच मी दोन अनुभव तुम्हाला मी सांगते। माझी मुलगी 3 वर्षाची होती आणि तिच्या दाताच्या वरती एवढा मोठा मास आपोआप कसं आलं, तर मी डॉक्टरकडे घेऊन गेले, तर डॉक्टर बोलले की ते मास असं जाणार नाही, ते ऑपरेशन करावं लागेल। मी अरे बापरे, आता ऑपरेशन करायचं म्हटलं तर एवढं 3 वर्षाच्या मुलीचं ऑपरेशन आणि ते सुद्धा दाताच्या वरती, म्हणजे मास केवढं नाजूक असतं। तर मी घरी आले, मिस्टरना बोलले की डॉक्टर असे असे बोललेत, थांब आपण 3 दिवस बघूया काय ते, नंतर मग जाऊया, तोपर्यंत आपण उदी लावूया। आणि मी 3 दिवस नेहमी झोपताना तिला दाताच्या वरती उदी लावून ठेवत होते आणि 3 दिवस उदी लावून झाली, 4th दिवशी पण उदी लावायला गेले तर ते गाठ टिके, ते मास होतं ते गायब झालं। म्हणजे अरे, दिवसभर मी तिला 4th दिवशी दिवसभर तिच्या दाताकडे लक्ष नाही दिलं, म्हणजे तोंडाकडे, आणि रात्री झोपते वेळी ते मास वाढलं होतं। मी तिथे परत उदी लावते 4th दिवशी, ते मासावरती मी उदी लावायला जाते तर ते दात व्यवस्थित, मास म्हणजे हिरडी असते ती सुद्धा व्यवस्थित। हे माझ्या बापूने उदीचं कसं रामबाण उपाय, ऑपरेशन ते बाजूलाच राहिलं, डॉक्टर पण बाजूलाच राहिले, पण हे उदीने असा रामबाण उपाय माझ्या बापूंनी केला, तर मला एवढं आश्चर्य, आम्ही एकदम आनंद मिळेली। माझ्या मुलीला पण त्रास नाही, आम्हाला पण त्रास नाही, उदी म्हणजे किती रामबाण उपाय माझ्या बापूंनी माझ्याकडे दिला आणि असा उदी लावली आणि ते दातावरचं ते मास गायब झालं। हा एक अनुभव। तसंच माझा दुसरा अनुभव माझ्या मुलाचा। माझा मुलगा 2 वर्षाचा होता आणि त्याला एकाएकी खूप ताप भरला, ताप भरला, मी 2 दिवस डॉक्टरकडे नेलं, रेडीज डॉक्टर म्हणून इकडे आहेत त्यांच्याकडे नेलं, आणि पाऊस पण खूप होता, पाऊस असल्याकारणाने 3rd दिवशी रविवार होता, एवढा ताप होता की त्याला ताप उतरणार। मी आता काय करू, 2 दिवस औषध उपचार करते सुद्धा तरी त्याला ताप काय कमी होत नाही। मी खूप हैराण झाले आणि तो सारखा रडत होता आणि असा तापाने त्याला एकदम संपूर्ण अंग लाल लाल पडलं। मी आता काय हे आहे मला कळत नाही। मी तर खूप वैतागली, माझ्या मिस्टरना डबा दिला, ते कामाला गेले आणि मी ठरवलं की मी इली नाही, आता मी बापूंना सांगणार, बापू जोपर्यंत माझ्या मुलाला ताप हे उतरत नाही तोपर्यंत मी इथून हटणारच नाही। पाटावरती बापूंचा फोटो ठेवला आणि दिवा वगैरे लावला आणि साई चरित्र घेतलं। बापूनं बोलले, बापू जोपर्यंत माझ्या मुलाचा ताप जात नाही तोपर्यंत मी माझे पाय मुलाला घेऊन मोडून तरी गेले तरी मी उठणार नाही, मी साई चरित्र वाचतच बसणार, ताप माझ्या मुलाचा तुम्हीच घालवा, कारण मला जाणं शक्य नव्हतं, पाऊस खूप होता, बाहेर चिखल होतं की चालायला गेले तर ढोपऱ्यापर्यंत पाय चिखलात जायचे, आणि छोटी मुलं 3-4 वर्षाची मुलगी, 2 वर्षाचा मुलगा, मी आता कसं घेऊन जाणार, छत्री पण पकडू शकत नाही, म्हणजे डॉक्टरकडे जाणं शक्य नव्हतं। रेडी डॉक्टर म्हणजे सकाळचे असतात, रविवारचे, संध्याकाळचे नसतात, तरी मला जायचं होतं पण जाणं शक्य नव्हतं, पाऊस खूप होतं त्याच्यामुळे मला जाता नाही आलं। मी आता काय करू, माझा मुलगा तर रडतोय, ताप तर बेफाम, डोळे बेळ लाल लाल वगैरे झालेले, मला खूप बेचैन झाली। मग मुलीला माझ्या एक भिसूचा पुडा दिला आणि तिला सांगितलं, बेटा इथे बसून राहा, जोपर्यंत मी इथे उठत नाही तोपर्यंत तुला काय खायला पाहिजे ते घेऊन खा, सर्व काय ते जेवण वगैरे होतं ते एका साईडला ठेवलं, तुला भूक लागली ना की बेटा तू खा, मी असं तिला बोलली, आणि मी ना मला डिस्टर्ब करू नका, तू इथे काय पाहिजे ते खा, आणि मी ते शुभमला घेऊन माझ्या मांडीवर बसले आणि बसून मी साईडच्या ते एक अध्याय वाचला, दुसरा अध्याय वाचला, अध्याय वाचायला पण एक एक तास लागतो एक एक अध्याय, कारण माझं स्लो वाचन आहे, फास्ट वाचता येत नाही मला एवढं। तर मी वाचता 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 3 अध्याय पूर्ण झाले, 3 अध्याय पूर्ण झाले आणि माझ्या मुलाला जी उलटी झाली ना, जसं काही गरम गरम पाणी माझ्या अंगावर कोणी ओतलं आहे अशा प्रकारे त्याला उलटी झाली ना, की एकदम माझे पाय माझे लाल झाले, एवढे गरम गरम त्याची उलटी त्याच्या तोंडातून बाहेर पडली ना, आणि त्या उलटी पडली। मग तशी मी तो अध्याय पण पूर्ण वाचून झालेला, 3रा अध्याय पण पूर्ण वाचून झालेला आणि अध्याय वाचून झाला आणि त्याला एक उलटी झाली, ती एवढी जोरात उलटी झाली ना की संपूर्ण त्याच्या अंगातलं ते उलटीचे ना वाफा येत होत्या, कोणाला शक्य वाटणार नाही पण ते अशा वाफा की जसं का गरम गरम पाणी माझ्या अंगावर ओतलं आहे, त्याच्या तोंडातून पाणी पडलं ते अशा वाफा येत होत्या, माझे पाय पण लाल झाले, एवढी गरम गरम उलटी त्याची।
आणि तसंच मग त्याला उचललं, त्याला थंड पाण्याने धुवून काढलं जरा, आणि नंतर त्याला घाम फुटला तर सांगायचा असा चमत्कार की त्या साई चरित्रामध्ये काय पॉवर आहे ती. मी बापूंना हट्ट धरला की बापू मी जोपर्यंत ह्याचा ताप उतरत नाही तोपर्यंत मी उठणारच नाही, काय होईल ते होईल, मी इथेच बसून राहणार, तुमच्या समोरच बसून राहणार, मला आता डॉक्टर पण कडे जायचं शक्य होत नाही आहे काय नाही. आणि बापूंनी पण माझी तळमळ कशी जाणली, असा माझा बापू आहे की बाळाची तळमळ बापूच जाणू शकतो, दुसरं कोणी जाणू शकत नाही. जन्मदाते आई आई वडीलसुद्धा साथ देऊ शकत नाही, पण माझ्या बापूंनी माझ्या मुलासाठी काय प्रयत्न केले असतील आणि काय नाही. त्या ती उलटी झाली आणि त्याला मी फुसून काढलं आणि तो एवढा थंडणीत झाला ना की त्याला 9 महिने, त्याच्यानंतर 9 महिने सर्दी साधी सुद्धा झाली नाही, सर्दी ताप आणि नंतर असं आजार पण असं त्याला अजूनपर्यंत, आता तो 17 वर्षाचा आहे पण त्याला अजूनसुद्धा ताप सर्दी झाली की तात्पुरता गोळ्या खाल्ल्या का बरं वाटतं, म्हणजे त्याच्यानंतर दुसरा मोठा आजार त्याच्या वाटेलासुद्धा आला नाही. असा माझा बापू आहे की छोटे छोटे असे अनेक अनुभव बापूंनी माझ्या दिले. खरोखर हरिओम श्रीराम अंबज्ञानी.